पाशिवनी शहर के तहसील कार्यालय में कार्यरत कर्मचारियों के साथ अन्य सरकारी विभागों में कार्यरत कर्मचारी अपनी मांगों को लेकर सोमवार से काम बंद आंदोलन में शामिल होने से रोजाना होने वाले सरकारी कामकाजों पर विपरीत असर दिखाई दे रहा है। जहां कामकाज बंद होने से अभिभावकों को वापस जाना पड़ रहा है, काम बंद आंदोलन की वजह से सरकारी योजनाओं के कामकाज पर विपरीत प्रभाव दिखाई दे रहा है। राजस्व विभाग की ओर से रोजाना किए जाने वाले सरकारी कामकाज हड़ताल की वजह से पूरी तरह बंद पड़े हैं। महाराष्ट्र सरकार राज्य में कार्यरत सरकारी कर्मचारी को पुरानी पेंशन तुरंत लागू करे, इस मांग को लेकर पूरे महाराष्ट्र में राज्य कर्मचारियों की ओर से सोमवार की सुबह से आंदोलन कर रहे हैं। राज्य सरकार इन कर्मचारियों की मांगों को जल्द से जल्द पूरी करे, इस तरह की मांग राज्य सरकार के कर्मचारियों की ओर से की जा रही है। राज्य सरकार कर्मचारियों का आंदोलन इसी तरह चलता रहा तो आने वाले दिनों में आम जनता को परेशानियों का सामना करना पड़ सकता है, इसलिए राज्य सरकार ने आंदोलनकारियों की मांगों को जल्द से जल्द हल करने की पहल करना जरूरी हो गया है। राज्य सरकार के कर्मचारियों के हड़ताल के पहले ही दिन सरकारी दफ्तरों के कामकाजों पर विपरीत असर दिखाई दिया। तर शासनाचा कर्मचारी ही योजना राबवत असताना शासनाचा हा कणा असतो, त्यातल्या महसूल विभाग आणि बाकी इतर जे विभाग आहे हे सर्व शासनाचे प्रतिनिधी म्हणूनच काम करत असतात। परंतु कर्मचारी हा सुद्धा एक सामाजिक घटक आहे, त्यालाही आयुष्य आहे, त्यालाही कुटुंब आहे। ह्या सर्व घटना करत असताना 30-32 वर्ष आयुष्याची जेव्हा तो इथे सर्व्हिसमध्ये घालवतो आणि आपला उमेदीचा काळ, तरुणपणाचा काळ तो सरकारी सेवेमध्ये जेव्हा घालवतो, त्यानंतर त्याच्या शेवटच्या क्षणी किंवा त्याच्या उतरता वयामध्ये त्याला पेन्शनची नितांत गरज असते। आणि ही पारंपरिक पद्धत आहे, आम्ही जे मागून राहिलो ते काही नवीन नाही मागून राहिलो, ही पारंपरिक पद्धत आहे। ज्यावेळी शासन सुरू झालं इंग्रजाच्या काळानंतर कंटिन्यू सर्व 2005 पेन्शन देत होते, त्यावेळचा काळ आजचा काळ जरी प्रगत असला तरी 2005 पेन्शन का म्हणून बंद झाली याचाच जर आपण विरोधाभास, आम्हाला बाकी इतर घटकांवर किंवा राजकीय पक्षावर बोलायचं नाही आहे, आम्ही कर्मचाऱ्यापुरतंच बोलू, परंतु इतर लोकांना पेन्शन दिल्या जाऊ शकते, त्यामध्ये भत्ते दिले जाऊ शकतात, वाढ केल्या जाऊ शकते उत्तरोत्तर, मग कर्मचाऱ्यांच्याच बाबतीत ते का नाही व्हावं? एखाद्या व्यक्तीने काही लिमिटेड पिरियडसाठी 5 यावं आणि आजन्म पेन्शनची व्यवस्था करावी आणि कर्मचाऱ्यांनी आजन्म नोकरी करावी आणि पेन्शन घेऊ नये, हे कसं? त्याच्यानंतर DCPS हा जो प्रकार आहे पेन्शनचा, याला तुम्ही मार्केटशी लिंक केलं, त्यावेळी मार्केटची परिस्थिती काय राहील आणि अलीकडे काय मार्केटची परिस्थिती आहे, सारं जग मार्केटमध्ये डुबतं आहे हे आपली परिस्थिती सर्वांना माहिती आहे। तर या परिस्थितीमध्ये DCPS ही बंद करून आम्हाला कायम जुनी पेन्शन करावी या मागणीसाठी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी वारंवार शासनाकडे फेरा मारला, त्याचा आढावा घेतला, परंतु कुठेही शासन त्यासाठी कटिबद्ध नाही आहे किंवा त्याला दाद देत नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा आमच्या मध्यवर्ती संघटनेने आज 14 बेमुदत संपाचा इशारा दिला आणि म्हणून आम्ही सर्व राज्य शासकीय कर्मचारी हे बेमुदत संपावर आजपासून बसलेलो आहोत। निश्चित कामावर परिणाम होईल, सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा काही कर्मचाऱ्यांचा कुठलाही उद्देश नाही आहे। माणुसकीच्या दृष्टिकोनातून पूर असो, निवडणूक असो, नॅचरल कॅलिमिटी असो किंवा अन्य कुठलंही काम असो, आम्ही सर्व खाते आपल्या जीवाचं रान करून ते काम करत असतो। सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा किंवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नाही, परंतु शासनाला आता जसं आपण म्हटलं किंवा राज्याच्या तिजोरीवर किंवा पूर्ण आर्थिक संतुलन त्यामुळे बिघडून जाईल या मताशी कर्मचारी बिलकुल सहमत नाही। याकरता नाही आहे की अलीकडे येणारे पेपरमधील आकडे, शासनाचा वरेमाप खर्च अलीकडे विशिष्ट मंत्र्याच्या जेवणावर 3 झालेला खर्च माहितीच्या अधिकारामध्ये जो बाहेर आला, तर त्यांनी तर म्हणजे सामान्य जनतेचे डोळे असे वटारल्याशिवाय राहत नाही। मग कटिबद्ध नाही आहे किंवा त्याला दाद देत नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा आमच्या मध्यवर्ती संघटनेने आज 14 बेमुदत संपाचा इशारा दिला आणि म्हणून आम्ही सर्व राज्य शासकीय कर्मचारी हे बेमुदत संपावर आजपासून बसलेलो आहोत। निश्चित कामावर परिणाम होईल, सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा काही कर्मचाऱ्यांचा कुठलाही उद्देश नाही आहे। माणुसकीच्या दृष्टिकोनातून पूर असो, निवडणूक असो, नॅचरल कॅलिमिटी असो किंवा अन्य कुठलंही काम असो, आम्ही सर्व खाते आपल्या जीवाचं रान करून ते काम करत असतो। सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा किंवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नाही, परंतु शासनाला आता जसं आपण म्हटलं किंवा राज्याच्या तिजोरीवर किंवा पूर्ण आर्थिक संतुलन त्यामुळे बिघडून जाईल या मताशी कर्मचारी बिलकुल सहमत नाही। याकरता नाही आहे की अलीकडे येणारे पेपरमधील आकडे, शासनाचा वरेमाप खर्च अलीकडे विशिष्ट मंत्र्याच्या जेवणावर 3 झालेला खर्च माहितीच्या अधिकारामध्ये जो बाहेर आला, तर त्यांनी तर म्हणजे सामान्य जनतेचे डोळे असे वटारल्याशिवाय राहत नाही। म्हणून अनाठायी खर्च करणे
शासनाच्या तिजोरीवर जबरदस्तीचा कर्जाचा बोजा टाकणे, तिथे जर तुम्हाला त्या गोष्टीची सवड किंवा काही वाटत नसेल तर मग निश्चितच कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात बिलकुल, आणि हा हक्काचा विषय आहे, हा काही आजचा विषय नाही आहे, यापूर्वी ते सुरूच होतं, याही पुढे ते सुरू राहायला पाहिजे. आणि इतर राज्यांच्या तिजोरीवर भर पडत नाही का? ज्या लोकांनी पेन्शन सुरू केलं, जुनं पेन्शन ज्या राज्यांनी सुरू केलं त्यांच्या तिजोरीवर काहीच भर पडत नाही, त्यांचं काही नियोजन नसेल का? त्यांचंही नियोजन असेल ना, त्याच्यामुळे या मताशी मी सहमत नाही. याबद्दल आम्ही न बोललेलं बरं आहे, कारण की आंदोलन हे संघटनात्मक दृष्टिकोनातून असलं तरी आम्ही कर्मचारी आहो, त्यामुळे त्या विषयावर आम्ही फारसं भाष्य करणार नाही. तुम्हाला निश्चित आहे, यापूर्वीही मी सावनेरला असताना तिथल्या आमदार खासदारांशी आणि इथलेही आमच्या स्थानिक आमदारांशी खासदारांशी आमची नेहमी चर्चा होत राहते. ते पॉझिटिव्ह आहे, त्यांचंही मत आहे की नाही बा पेन्शन मिळाली पाहिजे, परंतु उच्च स्तरावर जेव्हा ह्या गोष्टी जातात तेव्हा तिथे पुढे काय होतं याचं हे सामान्य जनतेला किंवा सामान्य कर्मचाऱ्यांना कळत नाही. आणि म्हणून आज आमच्या जे केंद्रीय कर्मचारी संघटनेचे जे नेते आहे त्यांनी आजचा संप पुकारला आणि त्यामध्ये आम्ही सहभागी झालो. आजच्या तारखेला आम्ही सर्वजण इथे येऊन घोषणा करतो आहे, उद्यापासनं आम्ही नागपूरला आमच्या जिल्हाधिकारी कार्यालय प्रांतीय बॉडीमध्ये जाऊ. प्रांतीय बॉडी आमची जिल्हा बॉडी आणि विभागीय जी आमची शाखा आहे ते तिथे मिळून संविधान चौकामध्ये एकत्र येणार आहेत आणि हळूहळू याचं व्यापक स्वरूप होऊन मग सर्वच शाखा सर्वच डिपार्टमेंट यामध्ये संबंधित असल्यामुळे ही संपाची व्याप्ती ही वाढत जाईल आणि कुठेतरी शासनावर त्याचा दबाव येईल. सामान्य जनतेला वेठीस धरणे किंवा त्यांचे काम अडवणे हा आमचा कुठेही उद्देश नाही. पाळशिवनी से BCN न्यूज के लिए संवाददाता रुपेश खंडारे की रिपोर्ट.